मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचावाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मुळव्याध तर नाही ना. मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदना रहित विना टाका. मुळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मुळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा. केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळसा जिओ मराठी न्यूज. गव्हर्नमेंट एच यू आय डी 916 होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स. विटा शहरात जेव्हा शुद्ध दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते आमच्यापासून. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सराफ विटा. पत्ता सराफ पेठ विटा. संपर्क 91 75 10 00 07. विट्यातील विवेकानंद नगर येथील गटारी आणि रस्त्याच्या प्रश्नावरून जोरदार घमासान सुरू झालाय. विरोधकांच्या प्रश्नांवरून अमर भैया शितोळे यांनी जोरदार टीकास्त्र सोडलंय. विवेकानंद नगर परिसरात सुहास भैयांच्या माध्यमातून विकास कामे जोमाने सुरू आहेत, त्यामुळे सुरू असणाऱ्या विकास कामात अडथळे निर्माण करण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे असा आरोप करत हॉटेल गोल्डन करीला परमिशन कोणी दिली असा सवाल देखील अमर भैयांनी विचारलाय. तर गोल्डन करी हॉटेलच्या पाण्याचा निचरा कसा होणार हे परमिशन देताना तुम्ही बघितलं नाही का? तुम्ही पैसे घेऊन परमिशन दिली का असा प्रश्न करत अमर भैयांनी पाटील गटावर जोरदार हल्ला बोल केलाय. काल विवेकानगरमधील काही लोकांचा मला फोन आला की काही लोकांनी काल इथं बाईट दिल्या, काही नगरसेवक आले ते, काही ज्यांनी बाईट दिल्या ते त्यांचे राजकीय पदाधिकारी आहेत. इथं 2016-17 पासून गटरची मागणी होती, वारंवार ते नगरपरिषदेत मागणी करत होते. त्यानंतर देसाई साहेबांनी 2017-18 आंदोलन केलं, त्यांच्या घरापाशी दलदल होत्या, पाणी जात नाही, गटरी एकदम अरुंद आहेत, त्या गटरी साफ केल्या जात नाहीत. गटरीत आता सध्याला बघितलं तर आपल्या बाजूला जे गटर आहे त्या गटरीत साधं खोरंसुद्धा बसत नाही. अशी परिस्थिती असताना इथल्या काही लोकांनी अनिल हराळे यांच्या माध्यमातून सुहास भाई यांच्याकडं मागणी केली की इथं पावसाळ्यात पाणी जास्त प्रमाणात आल्यानंतर लोकांच्या घरात पाणी जातं आहे. भाईयांच्याकडे एकदाच मागणी केल्यानंतर त्यांनी तब्बल 1 कोटीचा निधी ह्या परिसरासाठी दिला व इथल्या पाण्याचा प्रश्न दोन्ही बाजूनी गटर येऊन कसा मिटला जाईल, इथं पाणी कसं साठणार नाही, त्या पाण्याचा निचरा कसा होईल ह्या माध्यमातून त्यांनी 2 फुटी गटर केल्या. पण काही लोकांना ती रुचत नाही की लोकांच्या अडचणी वाढल्या पाहिजेत, लोक वारंवार आपल्याकडे आली पाहिजेत, आता ह्या समस्यासाठी लोक परत आपल्याकडे येणार नाहीत, तर काय तर आडफाटा आणायचा. आपल्याकडून 40 वर्ष आपली सत्ता आहे, आपण 40 वर्षात त्यांना काही देऊ शकलो नाही, हे कुठंतर लपवायसाठी किंवा इथं झालेला विकास, इथल्या लोका ह्या गटरी आणि रस्त्यांच्यामुळे झालेले समाधानी. आता दत्त मंदिरापासून तलावाकडला जाणारा रस्ता दोन्ही बाजूनं गटर सुसज्ज 1.5 कोटीचा रस्ता आहे. विवेकानंदनगरमध्ये मला असं वाटतं की आता रस्त्याचं किंवा गटरीचं कामच राहणार नाही. त्यांना मतं मागा यायला सुद्धा इथं कुठल्या तोंडाने यायचं? आपल्याकडं 50 वर्ष सत्ता आहे, 40 वर्ष सत्ता आहे, आपण ज्या मोठ्या आविर्भावानं सांगतोय आणि तिथल्या लोकांचं आपण आजपर्यंत छोट्याशा अजून गटर पाणी ह्यातच तुम्ही अडकून पडलाय, त्यांचं त्याचं निवारण करू शकत नाही.
आणि काल जो त्यांनी गोल्डन करी हॉटेलचा उल्लेख केला की त्या गोल्डन करीचा आम्हाला त्रास होतोय, तिथल्या नागरिकांना त्रास होतोय, त्याचा त्रास होता म्हणूनच आपण ह्या गटरी धरले, गटरी केलेत. पण त्या गोल्डन करीला परमिशन कुणी दिली? त्यावेळेला कुणाची सत्ता होती? त्यावेळेला त्या गोल्डन करीच्या पाण्याचा निचरा कुठं होणार तुम्हाला माहीत नव्हतं का त्यांच्याकडून काय तुम्ही पैसे घेतलेत? आर्थिक काय आहे का तुमचं? ह्या अशा अनेक प्रचंड गोष्टी आहेत. विकास कामांना कसा अडथळा आणायचा, विकास कामांच्या मधी कसं यायचं, विकास कामं कशी झाली नाही पाहिजेत आणि लोक वारंवार आपल्याकडे कशी आली पाहिजेत. मला इथल्या नागरिकांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी मला फोन करून जी काल काय झालं त्याचा वृत्तांत सांगितला आणि त्यांनी सांगितलं की आपण ह्याच्यावर खुलासा केला पाहिजे की ह्या ज्या गटरी झाल्या ह्याच्यामुळं इथली माणसं किती समाधानी आहेत. आता पावसाळा चालू झाला आहे, आता त्याचा प्रत्यय येईलच 15 दिवसात महिन्यात. आणि दुसरी इथल्या लोकांची एक मागणी आहे की दोन्ही बाजूला गटरी झाल्यामुळे मुळात इथले रस्ते अरुंद असल्यामुळे, आता रस्त्याचा विषय निघाला, एवढे अरुंद रस्ते असताना तुम्ही परमिशन कशा दिल्या? येणे गुंटेवारीला फायली आल्यानंतर पैसे घेऊन फायली कशा केल्या? हा पण मुद्दा आहेच ना, जो तुम्ही नागरिकांना मुद्दा किंवा तुमच्या पदाधिकाऱ्यांना मांडायला सांगितला की रस्ते अरुंद आहेत. जर तुम्ही परमिशनच दिलं नसते तर रस्ते अरुंद राहिलेच नसते. पण आता ज्या गोष्टी होऊन गेल्या त्याच्यावर काही चर्चा करण्यात काय मजा नाही. इथल्या नागरिकांची प्रामाणिक इच्छा अशी आहे की गटरी बंदिस्त व्हाव्या, त्या गटेरीवर स्लॅब टाकावा व रस्ता रुंदीकरण व्हावं. मी माझे नेते सुहास भैया यांना मी कालच सांगितलं आहे, ते 2 दिवसात येऊन इथल्या नागरिकांची भेट घेतो म्हणून त्यांनी सांगितलं आहे. आणि ह्या नागरिकांची ज्या काय अडचणी आहेत, जे गटरवर स्लॅब टाकायचे आहेत, जिथं डांबरीकरण धरता येतं आहे तिथं डांबरीकरण, काँक्रिटीकरण जिथं करता येतं आहे तिथं काँक्रिटीकरण, असं सुसज्ज नागरिकांच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्या माननीय सुहास भैया बाबर यांच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. व इथल्या नागरिकांना मी असं आश्वस्त करतो की येत्या 2 महिने 3 महिने 4 महिन्याच्या आत ह्या तुमच्या मागणी मान्य करू, एवढंच बोलतो थांबतो. प्रभाग 9 मध्ये मी जेव्हा इलेक्शन आणि भवनच्या माध्यमातून उभा राहिलो तेव्हा लोकांच्या अशा भरपूर मागण्या होत्या की गटारे ती खोरंसुद्धा बसत नाही, पाणी जात नाही, ह्या सगळ्या मागण्या होत्या. त्या आम्ही आश्वासन दिलं होतं भवनच्या माध्यमातून ही बाबा करू आणि ते आता पूर्ण होतात. पण काय लोकांच्या मनात राजकीय दबाव धरून काय धरून एक बंद पाडण्याचं, उद्या आपल्याला मतं मिळतील न मिळतील या दृष्टिकोनातून काम बंद पाडावं असं काय तर उद्दिष्ट ठेवून हे काय तर केलं जातं पेपरबाजी ही किंवा चॅनलवर न्यूज देऊन असं काय. पण असं काय होणार नाही, लोकांच्या मागण्या आहेत त्या भावांच्या मागं लागून आम्ही त्या कामं मंजूर करून आणलेत आणि सुहास भाईच्या माध्यमातून ते आम्ही आता पुरे करणार आहे. काही झालं तरी भुयार घाटावर किंवा काय रस्त्याच्या मागण्या आहेत त्यांच्या त्या अपेक्षा आम्ही काय घालावेत, काय एखादं काम मंजूर नसेल मागणी असेल तर ते आम्ही सुहास भाईच्या माध्यमातून पूर्ण करू. विटा नगरपालिका यांच्या माध्यमातून गेली 50 ते 60 वर्ष जे गटरेची अवस्था होती त्यांनी ह्या भाग पूर्ण मच्छर आणि डेंग्यू मलेरिया असल्या महामारीच्या रोगात अनेक वर्ष झालं ते त्या विळख्यात अडकलेला होता. परंतु आता एक नवीन स्कीम म्हणा किंवा एक सुहास भाईंनी 1 कोटी रुपये मंजूर करून इकडच्या भागातले गटारी पूर्ण अत्याधुनिक पद्धतीच्या गटारी निर्माण केलेल्या आहेत. अगदी एक घागर जरी पाणी काळंबा देवीपाशी ओतलं तरी ते शेवटच्या ह्याच्यापर्यंत जाऊ शकते अशा सुसज्ज अशा गटरीची व्यवस्था त्यांनी केलेली आहे. काम चांगलं आहे का वाईट आहे हे बघण्याच्या अगोदरच तुम्ही चुकीच्या पद्धतीनं अपप्रचार करत आहात आणि इथले प्रत्येक घराच्या समोरचे नागरिक किंवा जे नागरिक आहेत ते स्वतःहून आता इथं येऊन सांगतात की बाबा काम व्यवस्थित आहे आणि ते 1 नंबरचं काम झालेलं आहे. तरी आपण चुकीच्या पद्धतीनं केलेली कामं पूर्वीची आणि आत्ता केलेली कामं ह्या दोन्हीमध्ये तफावत कसा आहे ते बघावं आणि आपण सुज्ञ आहात चांगलं काय वाईट काय हे नागरिक सगळे जाणत असतात. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने हे करणं आणि दुसरी गोष्ट 2017 रोजी आम्ही स्वतः आणि इथल्या भागातील लोकांनी सांडपाण्यामध्ये
जी आंदोलन केलं होतं त्याच्यानंतर सुहासभाया असतील, अमर शितोळे याने असेल, की तिथं आम्ही पूर्ण पाईपचं काम करून ते खालीपर्यंत पाणी वेस्टेज पाणी नेऊन सोडलं, ते त्या कामाचं सुद्धा तुम्ही कुठेतरी उल्लेख करायला पाहिजे होता. आणि माझ्याकडे पुरावा म्हणून 2017 पेपरला आलेलं पूर्ण कव्हरेज आहे, ते लोक सगळी उभा राहून हे काढलेले आहेत, याचं पण वाचन करायला आणि एवढे सगळं असताना त्यावेळेचं मी पुरावा दिलेला आहे, आजचा पुरावा तुम्हाला दिसतो आहे. एवढं सगळं सत्य असताना देखील तुम्ही येऊन माणसांना काहीतरी वेगळं सांगताय आणि ते आमचीच माणसं जे सुशिक्षित आहेत त्यांना तुम्ही वेगळं काहीतरी सांगून काहीतरी बातम्या देऊन पेपरला ते काम थांबवण्याचा प्रयत्न करताय, परंतु इथले नागरिक हे पेटून उठून ते काम व्यवस्थित आहे ते करण्यासाठी पूर्ण करण्यासाठी भैयांना आणि अमर भैयांना दोघांनाही सहकार्य करणार आहे. मी प्रवीण भिकुशेट लकडे, मी इथे म्हणजे माझा प्लॉट इथं आहे 15 अ मध्ये. गेली कित्येक वर्ष झाले त्या रस्त्याची वर चालली असते, मग रस्त्यातनं गाडी वाहनं येणं जाणं, माझा प्लॉट विकायला काढला तरी लोकांनी त्या प्लॉटला जागा नाही म्हणून काही केलं. आता जी परिस्थिती अशी झाली की हे गटरीची कामं झाल्यानंतर लोक सगळी समाधानकारक आहेत, आणि गटरीची कामं अशी झालेली आत्ता ज्यावेळेला ही पूर्णपणे ब्लॉक होईल, झाकून झाले गटरी भुयार गटराच्या अशी होतील, त्या दिवशी आणि रस्त्याचं काम झाल्यानंतर तुम्हाला दिसेल. विवेकनगर स्टॉपपासून गेलेला जो ह्याचा रोड आहे नेहरू रोडला, त्या शाहनगरच्या स्टॉपपासून तो रोड कित्येक म्हणजे जवळजवळ 15 वर्ष झालं, तिथं माझा प्लॉट एक 40 वर्षापूर्वी आहे, त्याचंसुद्धा काम झालं नाही. पण ह्या इकडची कामाची पद्धत कामाची पद्धतच वेगळी झाली आहे, त्यामुळे काम होईपर्यंत लोकांना अडचण होणारच आहे. तर राहणं येणं जाणं ह्या गोष्टी थोड्याशा त्रास होणार आहेत, कारण कसं आहे काम करताना प्रत्येकजण जनतेनं त्रास द्यायला चालू झाले. आता माझी की जी गटर चालू झाली होती तिथली, त्यावेळेस असं झालं इथली करायचं नाही ते अमकच नाही, त्यामुळे ठेकेदारानं किंवा कॉन्ट्रॅक्टरने जो मंजूर केलेला रस्ता ह्यांच्या ज्या कुरापती काढीपर्यंत आपल्याला त्रास होत असतो, त्यामुळे कामाचं काही विषय नाही, काम चांगलं झालेलं आहे आणि हे काम होणार आहे. आणि अशी कामं आजपर्यंत म्हणजे आज माझं 68 वर्ष वय आहे, 68 वर्षामधली जी कामं आहेत ती आत्तापर्यंत मी अशी बघितलेली नाही, एवढं सांगतो. आमच्या विवेकानंद नगर भागामध्ये गटारीचं काम हे अगोदर अतिशय निकृष्ट दर्जाचं होतं, त्यामधून पाणी वाहत नव्हतं, सर्व तुडून भरलेलं होतं, नाले एकदम लहान आणि एकदम म्हणजे त्याच्यामध्ये कचरा घाण आणि सगळं गवत वाढलेलं होतं. परंतु आता नवीन पद्धतीनं सुहास भैयांनी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी गटारीचं काम या भागामध्ये चालू आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज असल्यामुळं त्याला कुणीही विरोध करू नये. सर्व या भागातील नागरिक या गटारीच्या कामासाठी सगळे एकसंघ आहेत आणि फक्त गटारी बंदिस्त करून त्या रस्त्याचं जे काम आहे तो ते चांगल्या पद्धतीनं आम्हाला काँक्रिटीकरण किंवा डांबरी रस्ता करून व्हावा ही सुहास भैयांना माझी मागणी आहे. खवय्यांनो जरा थांबा, घरगुती जेवण असो किंवा तुमच्या रोजच्या पार्ट्या, आता तुमच्या शाकाहारी किंवा मांसाहारी जेवणाची चव 100% द्विगुणितच होणार. विट्यातील खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली आणि कलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी ओम श्री गुरुमाऊली स्पेशल आणि खमंग चटणी, तसेच ग्रेव्ही आपल्या घरी वापरायला अजिबात विसरू नका. चुलीवरील भाजलेल्या मसाल्यासह लाकडी घाण्यातील तेलापासून तयार करण्यात आलेली नैसर्गिक चवीची ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी आणि ग्रेव्ही वापरून घरगुती जेवणाच्या अस्सल चवीचा मनमुराद आनंद घ्या. ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा. पत्ता खताळ बंधू, मधुबन हॉटेल समोर, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क 85 54 84 87 14. जिओ मराठी ते धडक